जोधपूर नंतर नाशिक मध्ये मारवाडी युवा मंचच्या वतीने राजस्थानी घुमर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेची नोंद नव्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्याचा विश्वास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे. नाशिक मध्ये प्रथमच घुमर या नृत्याचे मोठे आयोजन करण्यात आले आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याच्या तयारीत असलेल्या घुमर नृत्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा मारवाडी मंचतर्फे करण्यात येत आहे. राजस्थान येथील युवा मारवाडी मंचतर्फे पुढाकार घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या नृत्य कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंचतर्फे करण्यात आले आहे. घुमर डान्स कार्यक्रम येत्या 17 तारखेला तपोवन रोड येथील मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपली स्वतःची नोंद करा असे आवाहन देखील मंचातर्फे करण्यात येत आहे. काहीतरी नवीन शिकावं म्हणून गरबा सगळे काही करतात पण घुमर कोणी शिकलं नाही आजपर्यंत, म्हणून आम्ही 6 दिवसाचा वर्कशॉप ठेवला आहे आणि प्रत्येक ठिकाणी पूर्ण नाशिकला कवर केलं आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही वर्कशॉपसाठी वेगवेगळे सेंटर ठेवले आहे. नाशिक रोड, पंचवटी आणि सिडको या सगळ्या एरिया आपण, कॉलेज रोड, गंगापूर रोड, सगळ्या एरियाला आपण कवर केला आहे. आज कॉलेज रोडला आम्हाला वेद मुथाजी यांनी आम्हाला इथे हॉल दिला आहे. त्यांचा सगळ्यांचा, ज्यांनी ज्यांनी आम्हाला हॉल दिले आहे किंवा जागा दिल्या आहे त्यांचा आम्ही धन्यवाद करतो आहे की आम्हाला एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी त्यांची एवढी मोठी हेल्प झाली आहे आम्हाला. आम्ही पूर्ण नाशिकला आम्ही कवर केला आहे. गोविंदनगरला पण सेंटर आहे आमचा, परत इंदिरानगरला पण सेंटर आहे. प्रत्येक ठिकाणच्या लोकांना हा लाभ मिळावा त्यासाठी आम्ही एवढे सेंटर उघडले आहे. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि उद्यापर्यंत आमची रजिस्ट्रेशन स्टार्ट आहे, सुरू आहे. आज जयपूरचे सगळी टीम आलेली आहे. जयपूरचे लोक जे आम्हाला शिकवणार आहे त्यांची सगळी टीम आली आहे. जयपूरवरून लोक घुमरसाठी स्पेशली आम्ही ऑर्गनाईज केली आहे. रॉयल डेस्टिनेशन डेकोरेशन इव्हेंट्सवाले इव्हेंट्स हे सगळे यांची टीम आहे. जयपूरला पण खूप मोठा नृत्य शो झाला, ते पाहूनच आम्ही इथे ऑर्गनाईज केलं आहे की इथल्या लोकांना पण तसाच लाभ व्हावा. हे आमचे जास्तीत जास्त नाशिककरांना हा लाभ व्हावा ही आमची इच्छा आहे. घुमर या नृत्यासाठी कॉलेज रोड येथे नौकार बिल्डिंगमध्ये मारवाडी युवा मंचतर्फे आज मारवाडी समाजाच्या ज्येष्ठ महिला प्रमिलाताई बेदमुथा यांच्या हस्ते फीत कापून घुमर डान्सचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाची अधिक माहिती दिली अंजली ओझा यांनी. मी अंजली ओझा मारवाडी युवा मंचतर्फे नाशिककरांना हार्दिक विनंती करते की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी या घुमर या पार्टिसिपेटमध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट करावा. 5,000 लोक याच्यामध्ये इन्वॉल्व होणार आहेत आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमचं नाव होणार आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग व्हावा ही तुम्हाला विनंती आहे. राजस्थानी नृत्य आहे आणि याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे की म्हणजे सर्वांना शिकवून द्यायचं आहे की भाई राजस्थानी काही नृत्य पण काही वेगळं आहे आणि ते तुम्ही शिकण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा. तसेच या प्रसंगी उपस्थित प्रभा मुंदडा यांनी देखील नागरिकांना आवाहन केले. नमस्ते नाशिककर. प्रभा मुंदडा मारवाडी युवा मंच अध्यक्ष आहे सध्या मी. आम्ही नाशिककरांना आवाहन करतो आहे की 5,000 पब्लिक आम्हाला सगळ्यांना याच्यासाठी पाहिजे आहे की जेणेकरून आम्ही विश्व रेकॉर्ड बनवू शकू. विश्व रेकॉर्डसोबत भारत रेकॉर्ड होणार आहे, महाराष्ट्र रेकॉर्ड होणार आहे आणि हा नाशिक रेकॉर्ड होणार आहे. त्यासाठी 5,000 महिलांनी एकासोबत एकत्र येऊन 17 तारखेला तपोवनमध्ये साधुग्राममध्ये हा प्रोग्राम होणार आहे. तर हा प्रोग्राम आहे घुमरचा, राजस्थानी नृत्य आहे घुमर, त्याला लोकप्रियता आणावी म्हणून हा प्रोग्राम आम्ही राबवण्यात आला आहे. हा प्रोग्राम आहे 17 तारखेला, 17 नोव्हेंबरला आणि 10 ते 16 हे 7 दिवस आम्ही वर्कशॉप देतो आहे. 11 ते 7 या वेळात एक तासासाठी दिवसभरात कुठलाही एक तास येऊन तुम्ही इथं शिकू शकता. आमचे कॉर्डिनेटर्स इथे सगळे उपलब्ध आहेत, त्यांच्याशी कॉर्डिनेट करून तुम्ही इथे येऊ शकता आणि घुमर नृत्य शिकू शकता. याच्यासाठी या वर्कशॉपमध्ये घुमरचे टाईप्स वेगवेगळे प्रकार याच्यात शिकवले जाणार आहेत जे नाशिककर शिकू शकतात. म्हणून नाशिककरांना आम्ही आवाहन करतो आहे की तुम्ही मॅक्झिमम लोक इथे यावे आणि सगळे आमचे सेंटर 10 सेंटर आम्ही नाशिकमध्ये ओपन केले आहेत, त्या सेंटरमध्ये 10 सकाळी 11 ते 7 या वेळामध्ये एक एक तास येऊन शिकून त्याचा लाभ घ्यावा. आणि ओपन टू ऑल आहे, हे सगळ्यांसाठी आहे, सगळ्या कास्टसाठी आहे, सगळ्यांसाठी ओपन आहे. राजस्थानमधून प्रथम नाशिक जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळेस 5,000 महिला घुमर डान्स करणार आहेत. याकरता मारवाडी युवा मंचतर्फे सर्व महिलांना व नाशिककरांना आवाहन केले गेले आहे. हा केवळ मारवाडी समाजासाठीच कार्यक्रम नाही आहे, तर सर्वांनी एकत्रित येण्याच्या उद्देशाने सादर केलेला कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी घुमर डान्स करण्यासाठी येत्या 17 तारखेला तपोवन रोडवरील मैदानात जमण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 9 न्यूज ब्युरो नाशिक.